आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम वेगळ्या पद्धतीचा मसाला वापरून गावरान वांग्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। भाजीच्या मसाल्यासाठी भाजलेलं खोबरं, एक चमचा धने, एक कांदा, शेंगदाणे, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर वांग्याची देठ कापून घेतले आहे आणि ते चिरून घेतले आहे आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहे। आता जो मसाला आपण भाजून घेतला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेला आहे आणि तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। वांगी कापून पाण्यामध्ये ठेवलेली होती त्यामध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे। आपण आत्ता अर्धा मसाला वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि थोडासा मसाला शिल्लक ठेवलेला आहे, तो आपण नंतर वापरणार आहोत। एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यात 2 ते 2.5 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले। तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकली, मोहरी तडतडली की त्यात जिरे घातले आहे, त्यानंतर त्यात मिरची पावडर घातलेले आहे, 1/2 चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि 1/2 चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरला तरी चालेल। हळद पावडर घातलेली आहे। आपण जी वांगी मसाला भरून ठेवलेली होती ती वांगी एक एक करून कढईमध्ये घालून घ्यायची आहे। सगळी वांगी आपण यात घातलेली आहे। आता यात छोटा 1/2 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि तो पण छान परतून घेतलेला आहे। आणि हे सगळे वांगे तेलावर 2 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे। आता आपण जो मसाला शिल्लक ठेवलेला होता तो मसाला पण यात घातलेला आहे आणि तो पण छान परतून घेतलेला आहे। आता आपण यावर एक ताट ठेवलेले आहे आणि ताटामध्ये एक छोटा ग्लास पाणी ठेवलेले आहे आणि हे पाणी गरम झाल्यावर या वांग्यामध्ये घातलेले आहे। थोडं थोडं करून हे पाणी यात घातलेलं आहे आणि छान परतून घेतलं आहे। आता नंतर ताट ठेवून 1/2 ग्लास पाणी यात घातलेलं आहे आणि पाणी गरम झालं की ते पण पाणी यात घालून घेतलेलं आहे। टोटल 1.5 ग्लास पाणी मी यात वापरलं आहे। आता यात चवीप्रमाणे मीठ पण घातलेलं आहे। मीठ 1/2 चमचा घातलेला आहे कारण मसाला वाटताना मी मीठ घातलेलं आहे आणि चिरलेली कोथिंबीर पण घातलेली आहे। हे सगळं एकत्रित करून घेतलेलं आहे। आता आपण पाहू वांगं शिजलं आहे की नाही। तुम्ही पाहू शकता वांगं छान शिजलेलं आहे। वांगं शिजलेलं आहे आणि आपली ही वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।